काल विधानसभेमध्ये तमिळनाडूचे राज्यपाल यांनी कॅबिनेटनी लिहून दिलेल्या भाषणामधनं काही गोष्टी गाळल्या. तमिळनाडूमध्ये ज्यांना देवासमान मानलं जातं, ज्यांनी तिथल्या सगळ्या सामाजिक सुधारण्याचे सूत्रधार ज्यांना मानलं जातं, ते पेरियार रामस्वामी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचं राज्यपालांनी मुद्दामून टाळलं आणि त्याचा निषेध मुख्यमंत्र्यांनी जागच्या जागी केला आणि त्याचा राग येऊन राज्यपाल विधानसभेचं अधिवेशन सोडून मैदान सोडून निघून गेले. मला अभिमान या गोष्टीचा आहे की मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी एकदाही प्रयत्न केला नाही राज्यपालांना थांबवण्याचा. म्हणजे त्यांनी जी भारताची परंपरा आहे की महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही. तमिळनाडूमध्ये पेरियार रामस्वामी यांना देवासमान मानलं जातं, त्या पेरियार रामस्वामींचा अपमान झालाय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झालाय आणि कॅबिनेटनी घेतलेल्या भाषणाचा निर्णय स्वतः राज्यपालांनी स्टेजवर फिरवलाय. मुख्यमंत्र्यांनी ताठमानेने उभे राहिले, राज्यपाल जात होते त्यांना अडवण्याचा एकदाही प्रयत्न केला नाही. माझा स्टॅलिन यांना सलाम.